काय तात्या पोरीचं लगीन ठरलंय तिच्या संसाराला लागणारे भांडे कुंडे घ्यायचेत काय रो मामा कपाट घ्यायचंय काय आपा पुतणीला फ्रीज घ्यायचाय अगं बाई ताई बहिणीला वॉशिंग मशीन गिफ्ट करायचं खरेदीसाठी इकडं तिकडं धावपळ करू नका चिंता सोडा आणि हे सगळं एकाच ठिकाणी खरेदी करा काय कुठं आहो आपल्या वाल्मिकरावच्या समर्थ फर्निचर मॉल मध्ये समर्थ फर्निचर अँड मॉल सध्या सर्वच आजी माजी नगरसेवकांना नगरपालिका निवडणुकीचे डोहाळे लागलेत कोरोना महामारी आली नसती तर डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत नवीन सदस्य मंडळ तयार झालं असतं मात्र कोरोनाच्या कृपेमुळे विद्यमान नगरसेवक नगरसेविका यांना किमान चार ते पाच महिने वाढीव काम करण्याची संधी मिळाली अजून प्रभाग रचना नक्की होण्याचं बाकी असलं तरी काही विद्यमान माजी आणि इच्छुक नगरसेवकांनी आपलं लक्ष प्रभागामध्ये केंद्रित केल्याचं पाहायला मिळतंय त्यामुळं सर्व नागरिकांची आपुलकीनं विचारपूस करणं रामराम श्याम करणं सर्व काही सुरू झाल्यामुळं नागरिकही म्हणायला लागलेत की निवडणूक आली या यावर्षीची निवडणूक कोरोना महामारीनंतर आल्यामुळे नागरिकांनी नगरसेवकांनी कोरोनामध्ये काय मदत केलीये हे पक्क ध्यानात ठेवलंय त्यामुळं कोरोना काळामध्ये दरवाजे बंद करून घरात बसणारे नगरसेवक आणि नगरसेविकांना नागरिक यावेळी आपली जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाहीत संगमनेर शहरामध्ये जे काही राजकीय सामाजिक विकासात्मक कामकाज चालतं ते फक्त महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखालीच त्यामुळं नगरपालिकेनं केलेल्या के सर्वच कामांची पावती संगमनेरकर नगरपालिका निवडणुकीत देत असतात निवडणुकीत प्रभागरचना असणार की वॉर्ड यावर देखील काही नगरसेवकांची निवडणुकीची गणितं ठरत असतात या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी संगमनेरमध्ये होईल की नाही हे आज सांगता येणं अवघड आहे मात्र राज्यात भाजपाविरोधी म्हणून महाविकास आघाडी काम करतीय तसं जर पाहिलं तर संगमनेरमध्ये तसं काही होईल असं वाटत नाही कारण संगमनेरमध्ये भाजपा पाहिजे तेवढी प्रबळ नाही दुसरं म्हणजे संगमनेर शहरासाठी नामदार थोरात हाच पक्ष असतो कारण संगमनेर शहरामध्ये एकही स्थानिक स्वराज्य संस्था भाजपा किंवा इतर पक्षांच्या ताब्यात नाहीत त्यामुळं संगमनेरमध्ये नामदार थोरात सांगतील तेच चित्र निवडणुकीत पाहायला मिळतं राज्यात काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादी हे सरकारमध्ये एकत्र आहेत ते संगमनेरमध्ये एकत्र राहतील का हे आता तरी सांगणं अवघड आहे ब्युरो रिपोर्ट सी न्यूज मराठी संगमनेर